प्रसिद्ध असा शनिवार वाडा आज आपण पाहणार आहोत। मराठा साम्राज्याचा दैदिप्यमान इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा ज्वाज्वल्य इतिहास। याचीच एक खून म्हणजे पुणे शहराच्या अगदी मध्यभागी वसलेला शनिवारवाडा होय। श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी या शनिवारवाड्याची उभारणी केली। त्यांच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीत हा शनिवारवाडा बहरला आणि नंतर संपूर्ण हिंदुस्तानचा कार्यभार या शनिवारवाड्यातून चालला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही। अनेक चढ उतार, आनंद, दुःख या शनिवारवाड्याने पाहिले। अनेक पेशव्यांची कारकिर्द येथे बहरली। मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावताना या शनिवारवाड्याने पाहिले, तसेच पाणीपतातील जिवारी लागणारी हार देखील या शनिवारवाड्याने पाहिली। पण हा शनिवारवाडा खचला नाही। आज देखील हा शनिवारवाडा आपल्यासमोर दिमाखात उभा आहे। आपल्या थोर महापुरुषांच्या पराक्रमाची गातागात हा शनिवारवाडा आपल्याला नेहमीच खुणावत असतो। पुण्याच्या अगदीच मध्यभागी हा शनिवारवाडा वसलेला आहे। पुणे महानगरपालिकेच्या प्रमुख कार्यालयाच्या मागे बाजीराव रोडच्या येथे हा शनिवारवाडा वसलेला असून येथे कायमच आपल्याला पर्यटकांचा राबता दिसतो। आज मी तिला शनिवारवाड्याला दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा, जंभळ दरवाजा, मस्तानी दरवाजा इत्यादी दरवाजे असून प्रमुख हा दिल्ली दरवाजा येथूनच आपल्याला प्रवेश मिळतो। महानगरपालिकेने आणि पुरातत्व विभागाने येथे सध्या चांगले डागडुजी केलेले असून पर्यटकांच्या सोयीसाठी येथे अनेक सुविधा आपल्याला पाहायला मिळतात। शनिवारवाड्यामध्ये आज देखील आपल्याला येथे असणाऱ्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात। यामध्ये रंगमहल, आरसा महल, गणेश महल, हस्तिदंत महल, तसेच अनेक कारंजे, बाग, बगीचे, दरवाजे, खिडक्या, तटबंदी, बुरुज इत्यादी अवशेष आपल्याला येथे पाहायला मिळतात। शनिवारवाडा 10 जानेवारी 1730 साली याची पायाभरणी झाली आणि फेब्रुवारी 1732 ला हा शनिवारवाडा वास्तू शांत झाली। तर या शनिवारवाड्याला मराठा साम्राज्याचं दैदिप्यमान असं प्रतिनिधित्व करायची साधारण एक दशकभर संधी मिळाली। एकमेव द्वितीय श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे, तसेच त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे आणि त्यांचे पुत्र श्रीमंत माधवराव बल्लाळ पेशवे यांच्या काळात या शनिवारवाड्याने खूप मोठं यश मराठा साम्राज्याला हिंदुस्थानमधील पाहिलं। सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पुणे शहर होय। येथूनच संपूर्ण देशाचा कारभार हाकला जायचा असे म्हणायला कुठेही हरकत नाही। संपूर्ण शनिवारवाड्यात आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुरातत्व विभागाने लावलेले फलक पाहायला मिळतात। यामध्ये प्रत्येक विभागाची माहिती दिली असून गतकाळात तेथे काय असत याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसते। शनिवारवाडा हा तसा त्याच्या चलतीच्या काळात हा खूप भव्य दिव्य होता। येथे असणारे मोठे मोठे प्रसाद, कारंजे, त्याच्यानंतर येथे चालणारी सर्व खाजगी आणि राज्याची कामे येथे आपल्याला आज या शोच्या माध्यमातून पाहायला मिळतात। हा लेझर शो रोज शनिवारवाड्यात आयोजित केला जातो। च
चलतीच्या काळात शनिवारवाड्यात 1000 ते 1200 लोक गडावर रोज असायची. या सगळ्यांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी येथे भरपूर हौद आपल्याला दिसतात. खूप दरवाजे असून यातील नारायण दरवाजा येथे आता शनिवारवाड्याने जितक्या चांगल्या घटना पाहिल्या तितक्याच वाईट घटना देखील या शनिवारवाड्याने अनुभवल्या. त्यातीलच एक घटना म्हणजे श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा मृत्यू, तसेच श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचा झालेला अपघाती मृत्यू. या मराठा साम्राज्यावरील एक आघात ठरणाऱ्या घटना शनिवारवाड्याने पाहिल्या. शनिवारवाड्याच्या तटावरून आपल्याला संपूर्ण तटबंदीवरून फिरता येते. यामध्ये आपल्याला विविध बुरुज आणि शनिवारवाड्यातील आतील तसेच शनिवारवाड्याच्या बाहेरील पुणे शहराचा परिसर भव्य असणारे येथील बुरुज, चर्या, जंग्या, पट्ट्या यांच्यासोबतच पेशवाई शैलीतील बांधकाम आपल्या नजरेस आणून देतात. साम्राज्याची शाळ असणारा शनिवारवाडा 1818 साली येथे युनियन जॅक फडकला आणि संपूर्ण भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आलं. तर या शनिवारवाड्याला ज्यावेळेस इंग्रजांनी जिंकलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने इंग्रजांनी या देशावर कब्जा मिळवला. शनिवारवाड्याच्या या भागातून बाहेर आपल्याला अकल हिंदुस्थानचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या तसेच छत्रपती शिवरायांचे बालपण गेलेल्या लाल महालाचे देखील दर्शन होते. संपूर्ण शनिवारवाडा पाहून झाल्यावर आपण येतो ते गडाच्या प्रमुख दरवाजाच्या वरती असणाऱ्या नगरखाना आणि बुरुजाच्या प्रदेशात. नगरखाना म्हणजे येथूनच आपले पराक्रमी वीर जिंकून आल्यावर नौबती झडत असेल, येथूनच ढोल तसे वाजत असेल, जय वीरांवर पुष्पवृष्टी केली जात असत. 1732 साली या शनिवारवाड्याची उभारणी श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी केली. त्याच्यानंतर 1818 हा शनिवारवाडा मराठ्यांचा एक प्रमुख केंद्र म्हणून पाहिला जायचा. नंतर याचा ताबा इंग्रजांकडे गेला. अत्यंत भव्य दिव्य असणारा हा शनिवारवाडा त्या काळातील मराठ्यांच्या वैभवाची एक साक्ष देत उभा होता. या नगरखाण्याचे बांधकाम आज देखील शाबूत असून आपल्याला येथे पाहताना काळातील या शनिवारवाड्याच्या वैभवाची साक्ष मिळते. असे म्हणतात की येथे 6 ते 7 मजली असणाऱ्या वास्तू आग लागण्यापूर्वी अस्तित्वात होत्या. संपूर्ण शनिवारवाडा व्यवस्थितरित्या न्याहाळायचा झाल्यास आपल्याला 1 ते 1.5 तास हा वेळ लागतो. पुणे शहरात अगदी मध्यभागी वसणारा हा शनिवारवाडा
हा आपण जाता येता खूप वेळा पाहिलेला असतो, पण आपण पण शनिवारवाडा आतून देखील एकदा व्यवस्थित पाहावा. मुकुटमणी श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे, त्यांचे सुपुत्र श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि रणधुरंदर श्रीमंत माधवराव बल्लाळ पेशवे यांची कारकीर्द पहरताना या शनिवारवाड्याने पाहिली. हा आत्ता जरी हा जजबी अवस्थेत असणारा शनिवारवाडा आपल्याला दिसत आहे, त्या काळात हा किती भव्य दिव्य असेल आणि येथूनच संपूर्ण भारताचा कारभार चालवला जाईल हे आपल्याला जाणवल्यावर या शनिवारवाड्याचा अभिमान अत्यंत दृढ होईल. शनिवारवाड्याच्या अगदी समोरच आपल्याला मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा हातात भाला घेतलेला दिसतो. त्यांच्या या करारी पुतळ्यातूनच संपूर्ण हिंदुस्तान मराठा साम्राज्यात आणण्याचा त्यांचा प्रण आपल्याला दिसून येतो. येथे देखील आपण नतमस्तक व्हायला जरूर यायचे. तर मित्रांनो, मराठा साम्राज्याची शान असणारा हा शनिवारवाडा पाहायला नक्की विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास आमचा चॅनेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.